टुडे वी विल डिस्कस द पॉइंट रिप्रोडक्टिव हेल्थ. अकॉर्डिंग टू WHO, मीन्स द लॉन्ग फॉर्म ऑफ दिस WHO इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. अँड अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सेज दॅट द रिप्रोडक्टिव हेल्थ मीन्स the total well-being in all aspects of reproduction, its emotional, behavioral and social aspects along with the physical ones. Means here, the total well-being in all aspects of reproduction, its emotional, behavioral and the social aspects along with physical ones. आता याचा अर्थ असा की जागतिक आरोग्य संघटना जी आहे तिच्यामध्ये एखादी व्यक्ती रिप्रोडक्टिव्ह दृष्ट्या निरोगी आहे म्हणजे हेल्दी आहे हे कशाच्या सहाय्याने आपण ओळखू शकतो. तर रिप्रोडक्शनचा दृष्टिकोन जर डोळ्यासमोर ठेवला तर टोटल वेलबिईंग म्हणजेच त्या ठिकाणी संपूर्णतः ती व्यक्ती समाजाच्या दृष्टीनं त्याचबरोबर भावनिकदृष्ट्या आणि तिची जी वर्तणूक आहे ती जर योग्य असेल तरच त्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे तिचे काही गोल्स आहेत म्हणजेच त्या ठिकाणी गोल्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड दी चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रॅम. याचा अर्थ असा की काही कंट्रीज जे आहेत काही देश जे आहेत त्यापैकी भारत असा एक देश आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रजननक्षमता आणि चाइल्ड हेल्थ म्हणजे मुलांचं जे संगोपन आहे मुलांची जी केअर आहे त्याच्यासाठी काही प्रोग्रॅम त्या ठिकाणी रन केलेले आहेत म्हणजेच त्याला गोल्स आपण म्हणतो. गोल म्हणजे ध्येय असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी चारच गोल्स आहेत या रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअरमध्ये. त्याचा शॉर्टफॉर्म आहे RCH म्हणजेच या ठिकाणी रिप्रोडक्टिव्हमधलं आर इथं घेतलेलं आहे त्याचबरोबर चाइल्डमधलं सी इथं घेतलेलं आहे आणि हेल्थमधलं यच इथं घेतलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रॅम असा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे. आता इथं चार जे गोल्स आहेत त्यापैकी पहिला जो गोल आहे तो म्हणजे टू क्रिएट अवेअरनेस इन पीपल रिलेटेड टू द रिप्रोडक्शन म्हणजेच या ठिकाणी अवेअरनेस म्हणजे जनजागृती करणे किंवा त्या ठिकाणी अवेअरनेस लोकांच्यामध्ये तयार करायचा म्हणजे तो कशाच्या संदर्भात असेल तर रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा जो गोल आहे तो म्हणजे टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज अंडरस्टँड दी अँड बुल्ट अप दी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज अंडरस्टँड अँड बिल्ड अप रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इन पीपल म्हणजेच लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या सोयी सुविधा असतात म्हणजेच त्याला फॅसिलिटी आपण म्हणतो. रिप्रोडक्शनशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या लोकांना उपलब्ध करून द्यायच्या. त्याच्यानंतर तिसरा जो गोल आहे तो म्हणजे टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप ए रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी. टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी म्हणजे याचा अर्थ आपला समाज जो आहे तो जर हेल्दी बनवायचा असेल तर त्या हेल्दी बनवण्यासाठी काही ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या मिळवून देण्यासाठी किंवा त्यांचा सपोर्ट समाजाला मिळवून देण्यासाठी ह्या रिप्रोडक्टिव्ह अँड द चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रॅमचा उपयोग होतो. आणि चौथं जे गोल आहे चौथं जे ध्येय आहे टू ब्रिंग चेंज इन रिड्युसिंग टोटल इनफर्टिलिटी रिड्युसिंग इन्फंट मॉर्टॅलिटी रेट अँड रिड्युसिंग मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. याचा अर्थ ह्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ केअर जे आहे की ज्याच्या सहाय्यानं टोटल इनफर्टिलिटी जे आहे त्याचा जो रेट आहे तो कमी करायचा
म्हणजेच या ठिकाणी वंधत्व त्याला म्हणतात. इनफर्टिलिटी याचा अर्थ वंधत्व असा आहे. म्हणजेच या ठिकाणी चौथा जो गोल आहे त्या चौथ्या गोलमध्ये आपल्या लक्षात येईल की रिड्युसिंग टोटल इनफर्टिलिटी रेट. म्हणजेच या ठिकाणी वंधत्व जे आहे म्हणजे ज्यांना मुलं होत नाहीत त्याला इनफर्टिलिटी असं म्हणतात. हा इनफर्टिलिटी रेट जो आहे तो कमी करणे. दुसरं इन्फंट मॉर्टॅलिटी रेट याचा अर्थ बालमृत्यू दर जो आहे तो कमी करणे. म्हणजेच त्या ठिकाणी जे कुपोषित बालकं जे असतात त्यांना योग्य आहार देणे यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राममध्ये येत असतात. आणि तिसरा त्या ठिकाणी जो गोल आहे की ज्याच्यामध्ये मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, म्हणजेच या ठिकाणी जर आईच कुपोषित असेल किंवा तिला प्रॉपर जर नवरिशमेंट मिळालेलं नसेल किंवा त्या ठिकाणी डिलिव्हरी जी आहे त्यावेळेला ज्या काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात त्याच्यामुळं मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जो आहे म्हणजेच त्या ठिकाणी माता मृत्यू दर जो आहे तो कमी करण्यासाठी ही जी रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रॅम्स जे असतात ते त्या ठिकाणी यूज केले जातात. म्हणून या ठिकाणी हा जो पॉईंट आहे हा त्या ठिकाणी 2 मार्कासाठी विचारला जातो. गोल्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड दी चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रॅम्स जे एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा हा पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये 4 गोल्स आहेत, 4 त्या ठिकाणी एम्स आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे दी गोल्स ऑफ द रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रॅम कॅन बी अचीव्ह्ड बाय इन विच वेज. जर समजा या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि चाइल्ड हेल्थ प्रोग्रॅम जे आहे ते जर आपल्याला अचीव करायचं असेल, त्याच्यामध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल तर आपण कोणत्या गोष्टींचा अवलंब करणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी दी गोल्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड दी चाइल्ड हेल्थ कॅन बी अचीव्ह्ड बाय फॉलोइंग वेज. इन दिस फर्स्ट वे इज बाय इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल्स. सेकंड वे इज प्रॉपर इन्फॉर्मेशन कॅन बी गिव्हन टू दी स्टुडंट्स अबाउट दी सेफ अँड हायजेनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेस as well as sexually transmitted diseases. The short form is STDs. These also used in goals of the RCH can be achieved. Third way for the achievement of this RCH is proper information about reproductive organs
फोर्थ वे विथ द हेल्प ऑफ ऑडिओ व्हिज्युअल अँड द प्रिंट्स यूज्ड बाय द गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स शुड बी क्रिएटेड अवेअरनेस अबाउट द रिप्रोडक्शन. द फिफ्थ वे इज ती बाय एज्युकेटिंग यंगर जनरेशन about the birth control measures, prenatal care of pregnant woman, as well as education can be given to younger generation about the postnatal care of mother and child. Next way of this achievement of this RCH goal by creating awareness about ban on amniocentesis for sex determination. And the next way is creating awareness about child immunization, program. And the eighth way is educating people to reduce mortality rate of newborns and mothers. This RCH goal can be achieved by these ways. आता इथं मी काही सेंटेन्सेस जी लिहिलेली आहेत की ज्याच्या सहाय्यानं रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर जे आहे त्याची जर आपल्याला ध्येय साध्य करायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. पहिलं म्हणजे बाय इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल. आता इथं स्कूलमध्ये म्हणजे शाळेमध्येच किंवा कॉलेजमध्येच मुलांना शिक्षणामध्ये सेक्स एज्युकेशन हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. इयत्ता 10वीमध्ये सुद्धा या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे इन्क्लूड केलेत. तसंच आता 12वीलासुद्धा या ठिकाणी हे सेक्स एज्युकेशन इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे मुलांच्यामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची जाणं गरजेचं आहे. काही वेळेला मित्रांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी
इतर मुलांच्यापर्यंत जात असतात आणि मग गैरसमज निर्माण होत असतात. म्हणून सेक्स एज्युकेशन जे आहे ते स्कूल लेवललाच मुलांना दिलेलं आहे, म्हणजे इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो वे आहे की मुलांच्यामध्ये त्या ठिकाणी प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द सेफ अँड द हायजेनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेस, म्हणजेच या ठिकाणी जी सेक्शुअल ऑर्गन्स जे आहेत ते सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्यांची हायजेनी घेणं गरजेचं आहे. पर्सनल हायजेनी आपण ज्याला म्हणतो, कारण हायजेनी म्हणजे स्वच्छता. स्वच्छतेमध्ये दोन टाईप्स येत असतात. पहिला जो टाईप आहे तो म्हणजे पर्सनल हायजेनी आणि दुसरा जो आहे तो सोशल हायजेनी. पण इथं जर आपण विचार केला तर पर्सनल हायजेनी महत्त्वाची आहे, म्हणजे वैयक्तिक स्वच्छता जी आपण म्हणतो त्याच्याविषयी मुलांना नॉलेज मिळणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी सेक्शुअल ऑर्गन्स जे असतात, बाथिंगच्या वेळेला त्या ठिकाणी सोप यूज करणं गरजेचं आहे, असे ज्या पर्सनल हायजेनीमध्ये काही गोष्टी येत असतात त्या मुलांना प्रॉपर इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही जे रोग असतात ते सेक्शुअली ट्रान्समिटेड होत असतात. म्हणजेच या ठिकाणी आता ही जी गोष्ट आहे ती जनरली जे पीपल आहेत, म्हणजे समाज जो आहे, त्या समाजातील लोकांना माहिती होणं गरजेचं आहे. कारण काही जे रोग असतात ते सेक्शुअली ट्रान्समिट होत असतात, म्हणून त्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल सायफिलीस, गोनोरिया, एड्स हे जे रोग असतात ते सेक्शुअल कॉन्टॅक्टमधून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं ट्रान्सफर होत असतात, म्हणून या ठिकाणी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस जे आहेत, म्हणजे मराठीमध्ये त्याला परमा, गर्मी आणि एड्स हे जे रोग असतात ते सेक्शुअली ट्रान्समिट होत असतात, त्याची इन्फॉर्मेशन लोकांना मिळणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी लोकांच्याकडून ज्या काही गोष्टी अवॉइड होणं अपेक्षित आहे ते लोकांना कळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द रिप्रोडक्टिव ऑर्गन्स, म्हणजे आता मी सांगितलं त्या पद्धतीनं 10वीमध्ये सुद्धा मेल रिप्रोडक्टिव सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम अभ्यासाला मुलांना म्हणजे स्कूल लेवललाच इन्क्लूड केलेले आहे, कारण प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दे आर ऑल्सो यूजफुल फॉर द यूज ऑफ द हेल्प ऑफ द ऑडिओ व्हिज्युअल अँड द प्रिंट्स, म्हणजेच या ठिकाणी लोकांच्यापर्यंत काही व्हिडिओ क्लिप्स असतात आणि त्या व्हिडिओ क्लिप्स ज्या आहेत त्यांचा यूज करून किंवा काही असे लेखी साहित्य असतं ते लोकांच्यामध्ये किंवा समाजामध्ये ते स्प्रेड करणं गरजेचं आहे, की ज्याच्यामधून मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट कसा कमी करता येईल किंवा त्या ठिकाणी जी चाइल्ड बर्थ रेट जो आहे तो कसा कमी करता येईल त्याच्यासाठी त्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल क्लिप्स ह्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाय एज्युकेटिंग यंगर जनरेशन, जी काही यंग पर्सन्स आहेत, म्हणजे जी काही तरुण पिढी आहे त्यांना त्या ठिकाणी बर्थ कंट्रोल मेजर्स कसं करता येईल, कारण त्या ठिकाणी आपल्या जगाची लोकसंख्या तर वाढत आहेच हे तुम्हालाही माहिती आहे. जगाची लोकसंख्या वाढते त्याच्यामध्ये चीनची लोकसंख्या एक नंबरला आहे, भारताची लोकसंख्या 2 नंबरला आहे हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. आणि लोकसंख्या वाढणे ही काही अभिमानाची गोष्ट नाही हे सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे, की ज्याचा इफेक्ट हा इकॉनॉमिकली होत असतो, एन्व्हायरमेंटल होत असतो आणि त्याच्यासाठी बर्थ कंट्रोल होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीसुद्धा समाजावरती बिंबवणं गरजेचं आहे, म्हणजे बर्थ कंट्रोल करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अवलंबिल्या गेल्या तरी चालतील हे सांगणं गरजेचं आहे, म्हणून त्याला बर्थ कंट्रोल मेजर असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये काही टेम्पररी मेथड्स आहेत, काही त्या ठिकाणी परमनंट मेथड्स आहेत, ती यंगर जनरेशनला माहिती करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रीनॅटल केअर ऑफ द प्रेग्नंट वुमन, जर समजा म्हणजे प्रेग्नंट वुमन्स ज्या असतात त्यांची त्या कालावधीमध्ये कशी काळजी घेतली पाहिजे. आता आपण बघत असतो की बऱ्याचशाच माता ज्या असतात किंवा गरोदर महिला ज्या असतात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडी याच्यामधून
काही खाद्य पुरवलं जातं, काही पौष्टिक पदार्थ दिले जातात, म्हणजे ती सुद्धा प्रीनॅटर्नल केअरमध्येच ह्या गोष्टी येत असतात. किंवा त्या ज्या महिला असतात त्यांना वेगवेगळे त्या ठिकाणी लसी असतात, काही इंजेक्शन्स असतात किंवा काही टिटॅनस औषधं असतात, ही सुद्धा देणं गरजेचं असतं. म्हणून त्याला प्री नॅटल केअर ऑफ द प्रेग्नंट वुमन असं म्हणायचं. त्याच्यानंतर बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या आईची आणि त्या बाळाची काळजी घेणंसुद्धा गरजेचं असतं. अशा वेळेलासुद्धा जो पौष्टिक आहार आहे तोसुद्धा आईला दिला जातो, त्याचबरोबर बाळाला दिला जातो. आता तुम्हालासुद्धा माहिती असेल अंगणवाडीमध्ये सुद्धा वेगवेगळी त्या ठिकाणी पौष्टिक आहार हा मुलांच्यापर्यंत पुरवला जातो. त्याचबरोबर अंडी जी असतात, खारीक, बदाम वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या मुलांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. त्याचबरोबर अवेअरनेस अबाउट बॅन ऑन द ॲम्निओसेंटेसिस. आता ॲम्निओसेंटेसिस ही एक टर्म जी आहे की जिच्यामध्ये त्या ठिकाणी जे बाळाच्या सभोवताली असणारं ॲम्निओटिक फ्लूड आहे ते फ्लूड त्या ठिकाणी कलेक्ट केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि त्याच्यामधून ॲक्च्युली त्या बाळामध्ये काही डिफेक्ट आहेत का हे शोधण्यासाठी ही ॲम्निओसेंटेसिस प्रक्रिया वापरली गेली पाहिजे. परंतु त्याचा मिसयूज होताना आपल्याला दिसतोय, कारण ॲम्निओसेंटेसिसच्या साह्यानं त्या ठिकाणी ते जे बाळ कोणत्या सेक्सचं आहे म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे हे ओळखलं जातं, आणि जर मुलगी असेल तर ॲबॉर्ट केली जाते. आणि मग असे जे मिसयूज आहेत त्याच्यावरती बॅन आणणं गरजेचं आहे, किंवा समाजामध्ये मुलींच्याविषयी अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, हे जे चाइल्ड आहे ते त्या ठिकाणी मूलच आहे, त्याच्यामध्ये भेदभाव करणं योग्य नाही, अशी जी जनजागृती आहे ती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अवेअरनेस अबाउट दी चाइल्ड इम्युनायझेशन, म्हणजेच या ठिकाणी लहान मुलं जी असतात त्यांना वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. आता बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती असेल की शाळेमध्ये त्या ठिकाणी जी मुलं असतात, स्कूलमध्ये जी मुलं असतात त्यांना वेगवेगळ्या लसी देण्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहे म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र जे असतं त्याच्यामधून त्या ठिकाणी काही डॉक्टर्स नर्सेस येत असतात आणि मुलांना ती औषधं दिली जातात. म्हणजे हा सुद्धा त्या ठिकाणी चाइल्ड इम्युनायझेशनचा हा पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर हे त्या ठिकाणी लोकांना बाय गिव्हिंग द एज्युकेशन टू द कपल्स ॲज वेल ॲज द पीपल्स टू रिड्यूस मॉर्टॅलिटी रेट ऑफ द न्यू बॉर्न्स ॲज वेल ॲज द मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. म्हणजे लोकांच्यावरती हे बिंबवणं गरजेचं आहे शिक्षणामधून की बालमृत्यू दर कसा कमी करायचा आणि माता मृत्यू दर कमी करण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करता येतील त्याचं शिक्षण देणं महत्त्वाचं आहे. या पद्धतीनं या ठिकाणी हे जे रिप्रोडक्टिव अँड द चाइल्ड हेल्थ केअर जो आहे त्याचे जे एम्स आहेत, त्याचे जे ध्येय आहेत, ते आपल्याला जर पूर्ण करायचे असतील तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे बर्थ कंट्रोल. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की जगाची लोकसंख्या जी आहे ती इन्क्रीज होते, म्हणजेच त्या ठिकाणी खूपच वाढताना दिसते, त्याला आपण एक्सप्लोजन असा शब्द वापरला जातो. एक्सप्लोजन म्हणजे विस्फोट होतोय, लोकसंख्येचा विस्फोट होताना आपल्याला दिसतोय. आता हा जो विस्फोट आहे, आता जर आपण आकडेवारीचा विचार केला तर या ठिकाणी पॉप्युलेशन जे आहे इन इंडिया, पॉप्युलेशन इन इंडिया पॉप्युलेशन इज इन 1947 द इंडियाज पॉप्युलेशन इज अबाउट 350 मिलियन्स, मीन्स दे आर 35 crores. But in the 2000 the Indian population becomes the 1 billion
1 billion means the 100 crores. In 2011, the India's population become 1.2 billion, means 120 crores. And in 2020, the India's population becomes 1.35 billion, means 135 billion, means this population increases tremendous. But this tremendous population, which affects on the economically, socially, as well as the environmental aspects. आता इथं जगाची लोकसंख्या ही 7 अब्ज आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे, पण त्याच्यामध्ये भारताचा वाटा खूप मोठा आहे. 1947 साली भारताची लोकसंख्या जी आहे ती 35 कोटी एवढी होती. त्याच्यानंतर 2000 साली ती 100 कोटी एवढी झाली. 2011 साली ती 120 कोटी एवढी झाली. 2020 साली ती 135 कोटी एवढी झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ही लोकसंख्या खूप वाढते, आणि ही लोकसंख्या जर वाढत राहिली तर सामाजिक लोड येत असतो, आर्थिक लोड येत असतो, आणि पर्यावरणावरती त्याचा लोड येत असतो. आणि त्याच्यासाठी या ठिकाणी काही बर्थ कंट्रोल हा महत्त्वाचा आहे. आता जनरली आपल्याला माहिती आहे की ही लोकसंख्या वाढी पाठीमागे वेगवेगळी रिझन्स आहेत, मीन्स हिअर मेनी कॉजेस ऑफ द इन्क्रीजेस ऑफ द पॉप्युलेशन. मेनी कॉजेस याचा अर्थ खूपच त्या ठिकाणी अशी कारणं आहेत की त्या कारणांच्यामुळं हे रिप्रोडक्शन वाढत असतं. आता तुम्हाला जॉग्रॉफीमध्ये सुद्धा लोकसंख्या वाढ असा एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शिकणारच आहात. तरीसुद्धा या ठिकाणी काही गोष्टी अशा असतात की त्या रिप्रोडक्शनला कारणीभूत असतात, म्हणजे रिप्रोडक्शन इन्क्रीज होण्यासाठी कारणीभूत असतात. पहिलं जे कारण आहे ते म्हणजे त्या ठिकाणी पॉवर्टी म्हणजे गरिबी. आपला भारत देश हा गरीब आहे असं म्हटलं जातं, त्यामुळं गरिबी हे सुद्धा एक कारण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इलिटरसी म्हणजेच त्या ठिकाणी निरक्षरता आपण ज्याला म्हणतो, किंवा भारतामधील बरीचशीच राज्य असे आहेत की तिथं त्या ठिकाणी लोकही साक्षर नाहीत, म्हणजे सुशिक्षित नाहीत, साक्षर नाहीत, इलिटरसी आहे. हे सुद्धा मुख्य कारण असू शकतं. कारण कर्नाटकमध्ये काही टाउन्स असतील किंवा काही व्हिलेजेस असतील की तिथं खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मुलांची संख्या असते, म्हणजेच त्या ठिकाणी एका कपलला 5 किंवा 6 एवढी चिल्ड्रन्स असतात, म्हणजेच त्या ठिकाणी हा जो जन्मदर आहे तो खूप मोठा आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी मुलगा जो आहे तो वंशाचा दिवा असं मानलं जातं, आणि त्यामुळं एका कपलला जर समजा पहिली मुलगी झाली तरीसुद्धा त्यांना मुलगा हवा असतो, म्हणून दुसरं त्या ठिकाणी चाइल्ड झालं तरीसुद्धा, दुसरं चाइल्ड मुलगी असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी तिसरं चाइल्ड परत मुलगी झाली तरी त्यांना मुलगा हवा असतो, त्याच्यानंतर चौथं चाइल्ड मुलगी झाली तरी त्यांना मुलगा हवा असतो, असं करत त्या ठिकाणी 5-6 मुली झाल्यानंतर तरीसुद्धा ती मुलासाठी वेटिंग करत असतात, म्हणजेच इथं लोकसंख्या ही वाढत असते. त्याचबरोबर काही गोष्टी अशा असतात की मुलं ही देवाघरची फुलं आहेत, त्याच्यामुळं सुद्धा देव देतोय तर आपण घ्यायला हवं, अशी सुद्धा काही गोष्टी असतात. अशा काही चुकीच्या गोष्टी असतील किंवा काही गोष्टी ह्या अज्ञानाशी रिलेटेड असतील, त्याच्यामुळं ही लोकसंख्या वाढत असते. आणि ही लोकसंख्या वाढू नये म्हणून काही बर्थ कंट्रोल हे महत्त्वाचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी सम प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स आर यूज्ड फॉर द बर्थ कंट्रोल. म्हणजेच त्या ठिकाणी हे जे बर्थ कंट्रोल आहे त्याच्यासाठी काही गोष्टी ज्या यूज केल्या जातात आणि त्याला बर्थ कंट्रोल असं म्हटलं जातं. हिअर द बर्थ कंट्रोल मेजर्स विच डिलिबरेटली प्रिव्हेंट फर्टिलायझेशन रेफर्स ॲज द कॉन्ट्रासेप्टिव्ह्स.
सम कॉन्ट्रासेप्टिव्स आर यूज्ड, सम कॉन्ट्रासेप्टिव्स आर यूज्ड फॉर बर्थ कंट्रोल मेजर्स, मीन्स द बर्थ कंट्रोल मेजर्स विच deliberately prevent fertilization. म्हणजेच या ठिकाणी हे जे बर्थ कंट्रोल आहे, इथं बर्थ कंट्रोल हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी जन्मदर जो आहे हा दर कमी करण्यासाठी फर्टिलायझेशन प्रिव्हेंट होणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी जे उपाय केले जातात त्याला बर्थ कंट्रोल मेजर्स डिलिबरेटली प्रिव्हेंट फर्टिलायझेशन, दिस इज कॉल्ड एज द कॉन्ट्रासेप्टिव्स. कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणजे काही असे उपाय योजले जातात की फर्टिलायझेशन म्हणजे फलन जे आहे ते नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी होऊच नये म्हणून काही डिव्हायसेस किंवा काही उपाय हे योजले जातात, त्याला कॉन्ट्रासेप्टिव्ज असं म्हटलं जातं. मीन्स हिअर द नेक्स्ट पॉइंट इज बर्थ कंट्रोल. बर्थ कंट्रोल, हिअर देअर आर टू टाइप्स ऑफ द बर्थ कंट्रोल. The first called as the temporary birth control and second called as the permanent this birth control which controlled by two methods, first called as the temporary method, second called as the permanent methods. In this temporary method, there consist of totally 7 ways. The first way called as the natural method. This natural method is also called as the safe period. Second, coitus interrupts or the withdrawals. Third, lactational amenorrhea. Fourth, chemical means. Fifth temporary method is mechanical means. And the sixth temporary method includes the physiological devices. Seventh, other contraceptives. And in these permanent methods, they are further consist of only two types. First called as the vasectomy and second called as the tubectomy. Means in this natural method or the safe method, or this method is also called as the rhythm method. आता इथं
बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये ह्याच्या 7 मेथड्स आहेत, त्यापैकी केमिकल मीन्स किंवा मेकॅनिकल मीन्स याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते. म्हणजेच या ठिकाणी 2 ते 3 मार्कासाठी याच्यातला कोणताही पॉईंट विचारला जातो. आत्तापर्यंत 3 वेळा मेकॅनिकल मीन्स हा जो पॉईंट आहे याच्यावरती शॉर्ट नोट विचारलेली होती. आता त्यापैकी टेम्पररी मेथड्स आहेत. आता टेम्पररी याचा अर्थ एखाद्या कपलला, एखाद्या जोडप्याला तात्पुरत्या कालावधीसाठी जर मूल नको असेल तर ह्या टेम्पररी मेथड्स वापरल्या जातात. पण ज्या कपलला किंवा ज्या जोडप्याला त्या ठिकाणी मूलच नको जर असतील तर ही परमनंट मेथड्स जे आहेत, म्हणजेच त्याला सर्जरी आपण म्हणतो किंवा स्टरिलायझेशन आपण म्हणतो. सर्जरी म्हणजे ऑपरेशन करूनच त्या ठिकाणी कायमस्वरूपी मुलं होऊ नयेत म्हणून ही ऑपरेशन्स केली जातात, म्हणून त्याला परमनंट मेथड असं वापरलं जात. परमनंट मेथड ही त्या ठिकाणी सुचवलेली आहे. आता इथं टेम्पररी मेथड जे आहे याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे नॅचरल मेथड, दिस नॅचरल मेथड इज अल्सो कॉल्ड एज द सिप पिरियड, दिस इज अल्सो कॉल्ड एज द रिदम मेथड. इन दिस मेथड विच इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट ओव्ह्युलेशन ऑकर्स इन द 14th डे ऑफ द मेनस्ट्रुअल सायकल. म्हणजेच या ठिकाणी ही नॅचरल मेथड जी आहे किंवा सेप मेथड जी आहे की जिच्यामध्ये त्या ठिकाणी 14व्या दिवशी जर ओव्ह्युलेशन होत असेल तर हा जो डे आहे किंवा त्या ठिकाणी ए वीक बिफोर अँड ए वीक आफ्टर मेनस्ट्रुअल ब्लिडिंग इट कन्सिडर्ड ॲज द सेप पिरियड. याचा अर्थ असा की मेनस्ट्रुअल सायकल झाल्यानंतर 1 आठवडा आणि मेनस्ट्रुअल सायकल 5 अगोदरचा 1 आठवडा जो आहे तो त्या ठिकाणी इंटरकोर्ससाठी सेफ मानला जातो. म्हणजेच त्यावेळेला ओव्ह्युलेशन झालेलं नसतं, त्यामुळं रिप्रोडक्शन होणार, त्यावेळेला फर्टिलायझेशन होणार नाही, म्हणून त्या ठिकाणी 14वा दिवस हा ओव्ह्युलेशनचा कन्सिडर करून त्याला सेफ पिरियड असं म्हटलं जातं. दुसरी जी मेथड आहे क्वायटस इंटरप्टस, इट इज द ओल्डेस्ट मेथड. ही ओल्ड मेथड आहे. इन दिस ओल्डेस्ट मेथड द मेल पार्टनर विथड्रॉल हिज पेनिस फ्रॉम द फजायना जस्ट बिफोर द इजॅक्युलेशन अँड अवॉइड द इनसेमिनेशन. म्हणजेच या ठिकाणी इनसेमिनेशन म्हणजे ज्यावेळेला सिमेन हे पेनिसमधून इजॅक्युलेट केलं जातं त्यावेळेला पेनिस जे आहे ते विथड्रॉल ची जी मेथड आहे त्याला क्वायटस इंटरप्टस असं म्हणायचं. त्याच्यानंतर तिसरी जी आहे लॅक्टेशनल इमेनोरिया. अमेनोरिया याचा अर्थ मेनस्ट्रुअल सायकल ही त्यावेळेला होत नाही, त्याला अमेनोरिया असं म्हटलं जातं. ज्यावेळेला बेबी ही मिल्क आईचं पीत असते त्यावेळेला हा जो पिरियड आहे त्याला लॅक्टेशनल पिरियड असं म्हणतात, आणि त्यावेळेला मेनस्ट्रुअल सायकल ही पूर्णतः थांबलेली असते, त्यामुळं त्या ठिकाणी बेबी जे आहे तिला ब्रेस्ट फीडिंग करणं गरजेचं असतं. जर बाळ हे आईचं दूध जर पित असेल त्यावेळेला त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. चौथं केमिकल मीन्स, इन दिस केमिकल मीन्स यूज ऑफ द स्पर्मिसाइड्स. याचा अर्थ साइड्स मीन्स द किल्स. म्हणजेच याचा अर्थ स्पर्म जे आहेत ते किल करण्यासाठी जे काही केमिकल्स वापरली जातात त्याला त्या ठिकाणी स्पर्मिसाइड्स असं म्हणायचं किंवा त्याला केमिकल मीन्स असं म्हटलं जातं. आता केमिकल मीन्स याच्यामध्ये काही फोम असतात, काही टॅबलेट्स असतात, काही जेलीज असतात, काही क्रीम्स असतात. त्या क्रीम्स ज्या आहेत त्या जर सर्विक्समध्ये किंवा त्या ठिकाणी फजायनल ट्रॅक जो आहे त्याच्यामध्ये जर इंट्रोड्यूस केलेल्या असतील तर जे स्पर्म फजायनल ट्रॅकमध्ये ज्यावेळेला जातात त्यावेळेला ते तिथंच किल केले जातात, म्हणून त्याला केमिकल मीन्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मेकॅनिकल मीन्स हा एक पॉईंट आहे. आता मेकॅनिकल मीन्स जो आहे की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली 3 मेथड्स यूज केलेल्या आहेत मेकॅनिकल मीन्स, त्याला बॅरियर मेथड असं म्हणायचं. हा पॉईंट आपल्याला डिटेल बघावा लागेल. त्याचबरोबर फिजिओलॉजिकल डिव्हायसेस जे आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी फिजिओलॉजिकल डिव्हायसेस. याचा अर्थ असा की काही टॅबलेट्स असतात,
काही त्या ठिकाणी पिल्स असतात. पिल्स म्हणजे गोळ्या, म्हणजे त्या ठिकाणी पिल्स ज्या आहेत त्या टॅबलेट्स आहेत की त्या ठिकाणी ओरलमधून म्हणजे तोंडामधून ह्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी ओरल डिव्हायसेस असं सुद्धा म्हटलं जातं. काही टॅबलेट्स असतात. आता त्या टॅबलेटचा जर विचार केला इथं ह्याच्या फिजिओलॉजिकल डिव्हायसेस ज्या आहेत ज्याच्यामध्ये ओरल म्हणजे तोंडाच्या सहाय्यानं त्या ठिकाणी ह्या गोळ्या घेतल्या जातात आणि ह्या ज्या गोळ्या आहेत आता तुमच्या पुस्तकामध्ये जे नाव दिलेलं आहे ते सहेली असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. सहेली सहेली नावाच्या ह्या टॅबलेट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ह्या पिल्स घेतल्या जातात आणि ह्या ज्या पिल्स आहेत त्या आठवड्यातून एकदा घेण्याची मेथड आहे की ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स ह्या टॅबलेट्समध्ये असतात. ही जी हार्मोन्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स जी असतात विच इनहिबिट्स द ओव्ह्युलेशन, म्हणजे ओव्ह्युलेशन होऊच नये, म्हणजेच एग्ज जे आहेत ते ओव्हरीमधून तयार होऊ नयेत म्हणून या ठिकाणी ह्या टॅबलेट्स जे असतात त्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही हार्मोन्स इंट्रोड्यूस केलेली असतात. त्याचबरोबर माला डी नावाच्या काही टॅबलेट्स असतात. ह्या ज्या टॅबलेट्स आहेत त्यांचा जो इनटेक ड्युरेशन जो आहे तो एक महिन्याचा असतो, म्हणजे एक महिना ह्या टॅबलेट्स घ्यावे लागतात. याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे की ज्याच्या सहाय्यानं ओव्ह्युलेशन हे टोटली त्या ठिकाणी इनहिबिट केलं जातं, थांबवलं जातं की ज्याच्यामुळं एग्जच रिलीज होत नाहीत आणि म्हणून अशा काही टॅबलेट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याचबरोबर अदर कॉन्ट्रासेप्टिव्ज, आता ही अदर कॉन्ट्रासेप्टिव्ज याच्यामध्ये काही मॅचस्टिकसारखे थीन असे रॉड्स असतात, म्हणजेच या ठिकाणी जशी काडेपेटीमध्ये काडी असावी त्या पद्धतीनं या ठिकाणी काही रॉड्स असतात आणि हे जे रॉड्स असतात ते स्किनमध्ये म्हणजे जनरली आपले दंड जे असतात त्या दंडामध्ये इंजेक्शनच्या सहाय्यानं इंट्रोड्यूस केलेले असतात आणि त्याच्यामध्ये मुख्यतः त्या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ही हार्मोन्स असतात. ही जी हार्मोन्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही जी हार्मोन्स असतात ती हार्मोन्स त्या फिमेलच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी रिलीज होत असतात ह्या स्टिक्समधून आणि त्यामुळं त्या ठिकाणी फर्टिलायझेशन जे आहे म्हणजे प्रेग्नन्सी जी आहे ते 3 ते 4 वर्ष त्या ठिकाणी स्टॉप करता येते, थांबवता येते. आता तुमच्या पुस्तकामध्ये तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 41 जे आहे, पेज नंबर 40 आणि पेज नंबर 41 जे आहे याच्यामध्ये काही ज्या फिगर्स दाखवलेल्या आहेत त्या बघणं तुम्ही गरजेचं आहे. आता आपला पॉईंट राहिलेला होता तो म्हणजे मेकॅनिकल मीन्स. आता मेकॅनिकल मीन्स जे आहे, इन दिस मेकॅनिकल मीन्स कन्सिस्ट ऑफ टोटली 3 types. Here, mechanical means, this mechanical means is also called as the barrier. आता इथं एक्झामच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणून हा मी टोटली आयसोलेटेड घेतलेला आहे. दिस मेकॅनिकल मीन्स कन्सिस्ट ऑफ फर्दर 3 parts. फर्स्ट कॉल्ड एज दी कंडोम. हिअर यूज ऑफ द रबर शीट अराउंड द पेनिस ड्युरिंग द कॉप्युलेशन, दिस मेथड इज ऑल्सो यूज्ड फॉर प्रिव्हेंशन ऑफ द फर्टिलायझेशन. सेकंड मेथड कॉल्ड एज दी डायफ्रॅम, use of the diaphragm, this diaphragm as well as the cervical caps and the folds are used for the prevention of the fertilization. And third type called as the intrauterine devices,
शॉर्ट फॉर्म आय यू डी एस, इंट्रा युटेराइन डिव्हायसेस. आता या ठिकाणी ही जी डिव्हायसेस आहेत ती युटेरसमध्ये इम्प्लांट केलेली असतात, युटेरसमध्ये इंट्रोड्यूस केलेली असतात, म्हणून त्याला इंट्रा युटेराइन डिव्हायसेस असं म्हणायचं. आता पहिला जो त्या ठिकाणी मेकॅनिकल मीन्स आहे तो म्हणजे कंडोम. आता हा जो कंडोम आहे, इन मराठी दिस इज कॉल्ड एज द निरोध. मराठीमध्ये त्याला निरोध असं म्हणतात. आणि फर्टिलायझेशन जे आहे ते रोखण्यासाठी ही जी रबर शीत आहे, रबरी असं जे कवरिंग आहे ते यूज केलं जातं, त्याला कंडोम असं म्हणतात. त्याचबरोबर दुसरं जे आहे डायफ्रॅम ऑर दी सर्वायकल कॅप्स ऑर दी फॉल्स, याचा अर्थ त्या ठिकाणी जो सर्वायकल रिजन आहे म्हणजेच त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक जो आहे त्याच्यामध्ये सर्विक्स आणि फजायनल पार्ट जो आहे इथंसुद्धा रबर शीट हे यूज केलं जातं. म्हणजे प्लॅस्टिकपासून किंवा रबरापासून तयार केलेली ही डिव्हायसेस असतात आणि ती डिव्हायसेस जे आहेत ते सर्विक्समध्ये इंट्रोड्यूस केलेली असतात की जेणेकरून स्पर्म जे आहेत ते स्पर्म युटेरसमध्ये जाऊच नयेत म्हणून ते केअर घेत असतात. त्याच्यानंतर इंट्रा युटेराइन डिव्हायसेस. आता इंट्रा युटेराइन डिव्हायसेस जे आहेत याच्यामध्ये जनरली कॉपर टी हा शब्द तुम्ही केव्हा तरी ऐकलेला असेलच, किंवा त्याला कॉपर सेवन असं म्हणतात. मग ही जी डिव्हायसेस आहेत, आता जर समजा आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची जर फिगर काढली तर ती या प्रकारची असते. दिस इज कॉल्ड एज द युटेरस. हे युटेरस आहे. आता इथं या ठिकाणी हे एंडोमेट्रियम आहे आणि ही कॉपर टी जी असते, कारण तिचा आकारच हा टी सारखा असतो, हा इंग्लिश लेटर जे टी आहे यासारखा असतो, म्हणजेच या ठिकाणी कॉपर टी ही अशी इंट्रोड्यूस केलेली असते, अशी बसवलेली असते. समजा कॉप्युलेशनमध्ये स्पर्म जे आहेत ते जर ट्रॅव्हल व्हायला लागले, व्हजनल ट्रॅकमध्ये जर स्पर्म इंट्रोड्यूस झाले तर ह्या कॉपर टीच्या साह्यानं, म्हणजे ह्या कॉपरच्या साह्यानं हे जे स्पर्म्स असतात ते तिथंच मारले जातात, किल होत असतात, आणि म्हणून त्या ठिकाणी ही कॉपर टी म्हणजे तांबी बसवणे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, किंवा सेवन म्हणजेच या ठिकाणी सातसारखा म्हणजे अंक जो आहे तशा काही कॉपर टीज असतात त्या बसवलेल्या असतात. त्याचबरोबर मल्टी लोड अशी काही त्या ठिकाणी डिव्हायसेस आहेत. त्याचबरोबर हार्मोन रिलीजिंग काही डिव्हायसेस असतात. आता तुमच्या पेज नंबर 40 सुद्धा ही डिव्हायसेस दाखवलेली आहेत, ती तुम्ही बघू शकता. म्हणजेच या ठिकाणी आता इथं अजून एक त्या ठिकाणी डिव्हाइस यूज केलेला आहे ते म्हणजे लॅप्स लूप इज ए प्लॅस्टिक डबल यस लूप. म्हणजेच या ठिकाणी हा जो युटेरसचा भाग आहे इथं इथं नवीनच लिप्स लूप म्हणजेच त्या ठिकाणी लिप्स लूप हा वापरला जातो. हा लिप्स लूप जो आहे तो यसच्या आकाराचा असतो, यसच्या आकाराचा असतो. आता हे ॲक्च्युली प्लॅस्टिकचा तयार केलेला आहे, डबल यसच्या आकाराचा असा हा लूप आहे. हा लूप ॲक्च्युली काय करत असतो तर ही जी इंडोमेट्रियम आहे त्या इंडोमेट्रियमच्या सभोवताली असणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या ब्लड व्हेसलमध्ये असणारे जे ब्लड आहे त्या ब्लडमध्ये असणारे जे मॅक्रोफेजेस आहेत त्या मॅक्रोफेजेसला ते अट्रॅक्ट करत असतात. मॅक्रोफेजेस म्हणजे ज्या फॅगोसाइटिक फंक्शनमध्ये असतात, म्हणजे ह्या विशिष्ट प्रकारच्या रक्तपेशी आहेत आणि ह्या रक्तपेशी जे फॉरेन पार्टिकल्स आहेत त्यांना खाऊन टाकण्याचं काम करत असतात. आता स्पर्म हा सुद्धा एक फॉरेन पार्टिकल आहे, तो ज्यावेळेला ह्या युटेरसमध्ये एंट्री करतो त्यावेळेला हे जे यस आकाराचे असणारे लूप्स आहेत की जे मॅक्रोफॅजेसला म्हणजे त्या WBCनाच अट्रॅक्ट करत असतात आणि त्याच्या साह्यानं तिथं येणारे जे स्पर्म्स असतात ते इंगल्प केले जातात, ते खाऊन टाकले जातात
आणि त्यामुळं या ठिकाणी फर्टिलायझेशन जे आहे ते होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी इंट्रायुटेराईन डिव्हायसेस जे असतात ती मात्र महत्त्वाचे आहेत. बघा, मेकॅनिकल मीन्स जे आहे हा पॉईंट तुम्हाला समजला का, की ज्याच्यामध्ये तीन बॅरियर्स वापरली जातात किंवा तीन गोष्टी यूज केल्या जातात. पहिला कंडोम, दुसरं डायफ्रॅम, तिसरं इंट्रायुटेराईन डिव्हायसेस. आता हा लॉंग फॉर्मसुद्धा एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आता इथं झालं, हे जे सगळे मेथड्स होत्या ह्या टेम्पररी मेथड्समध्ये होत्या, म्हणजे ज्या कपलला मूल हवं आहे त्यावेळेला ह्या सगळ्या मेथड्स जर क्लोज केल्या तर त्यांना मुलं होऊ शकतात. पण परमनंट मेथड्स जे आहेत की ज्याच्यामध्ये व्हॅसेक्टोमी आणि ट्युबेक्टोमी ह्या त्या ठिकाणी सर्जिकल ऑपरेशन्स आहेत. आता जर आपण मेलचा विचार केला, म्हणजे जे पुरुष असतात त्या पुरुषांच्यामध्ये तयार होणारे जे स्पर्म्स आहेत ते स्पर्म फिमेल ट्रॅकपर्यंत पोहोचूच नये, म्हणून ही जी सर्जिकल मेथड आहे, म्हणजेच या ठिकाणी दी परमनंट बर्थ कंट्रोल मेथड इन मेन कॉल्ड ॲज द व्हॅसेक्टोमी अँड इन फिमेल इट इज कॉल्ड ॲज द ट्युबेक्टोमी. दीज आर द सर्जिकल मेथड्स. आता जर आपण दिस इज फाउंड इन द मेल, दिस इज फाउंड इन द फिमेल. आता इथं जर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर बघितली, दीज आर द स्क्रोटम. इन द स्क्रोटम टेस्टीस आर सिच्युएटेड. फ्रॉम दिस टेस्टीस दे अराइजेस ऑफ दिस फासा डिफरेंशिया. आता इथं आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास केलेलाच आहे, त्यामुळं इथं या ठिकाणी ह्या ज्या फास डिफरन्स आहेत स्पर्ममध्ये, जे टेस्टीसमध्ये तयार झालेले जे स्पर्म्स असतात ते ह्या डक्टमधून कॅरी केले जातात. पण इथं फॅसेक्टोमीमध्ये नेमकं काय केलं जातं, तर इथं ही जी फास डिफरन्स जी आहे ती टाय केली जाते आणि नंतर कट केली जाते. याचा अर्थ असा की ही जी फास्ट डिफरन्स आहे ती अगोदर दोन्ही टोकं जी असतात ती बांधायची आणि नंतर त्याचा कट घ्यायचा. म्हणजे इथून तयार झालेले जे स्पर्म्स आहेत ते त्या ठिकाणी युरिनोजेनायटल ट्रॅकमधून फजायनल ट्रॅकमध्ये जाऊच शकत नाहीत आणि म्हणून ही सर्जिकल मेथड जी आहे त्याला व्हॅसेक्टोमी असं म्हणायचं. आणि ट्युबेक्टोमी कशाला म्हणायचं, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे, ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्या ठिकाणी ही ओव्हिडक्ट आहे, तर त्याचबरोबर हे युटेरस आहे, हे इंडोमेट्रियम जे आहे, ह्या ही जी ओव्हिडक्ट आहे ती सुद्धा या ठिकाणी टायअप केली जाते आणि कट घेतला जातो, की जेणेकरून इथं ओव्ही ही जी ओरी आहे त्या ओरीमधून रिलीज झालेला जो ओहा आहे तो ओहा इथं एम्प्युलापर्यंत येत असतो. पण जर समजा या ठिकाणी ह्या फजायनल ट्रॅकमध्ये जर स्पर्म्स इंट्रोड्यूस झालेले असतील, ते स्पर्म ह्या ओव्ही डक्ट कट केल्यामुळं ओहमपर्यंत जाऊच शकत नाहीत, म्हणजे इथं फर्टिलायझेशन होऊ शकणार नाही आणि मग त्याला ट्युबेक्टोमी असं म्हणायचं. म्हणजेच या ठिकाणी ही सर्जिकल मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये मुलंही होऊ शकत नाहीत. आता व्हॅसेक्टोमी जे आहे मराठीमध्ये त्याला नसबंदी असं म्हटलं जातं. पुरुषांच्यामध्ये बर्थ कंट्रोलसाठी जी मेथड वापरली जाते तिला त्या ठिकाणी नसबंदी असं म्हणतात, म्हणजेच तिला व्हॅसेक्टोमी असं म्हणायचं. आणि फिमेलमध्ये मुलं होऊ नयेत म्हणून जी फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन्स केली जातात तिलाच त्या ठिकाणी ट्युबेक्टोमी असं म्हणायचं.
इथं या ठिकाणी बर्थ कंट्रोल हा पॉईंट संपलेला आहे. तुम्हाला होमवर्क जे आहे ते म्हणजे एक्सप्लेन द बर्थ कंट्रोल ऑफ मेकॅनिकल मेन्स.